10 दिवसांच्या संचारबंदी काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला योग्य सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी व्यक्त केली. 10 दिवसांच्या संचारबंदी शिथिलतेनंतर मंगळवारी नियोजन भवन इथं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी वायचळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 10 दिवसांच्या संचारबंदी काळात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला भरीव अशी मदत केल्यामुळंच कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याची कबुली पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. आम्ही कसं 50,000 7,000 आम्ही आदर केलेले, मग मार्केटमध्ये पण तो शॉर्टेज असल्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये तो हाती घेतलेले. सपोज एकदम आम्ही 40,000 50,000 घेतला, आपली 7% 10% प्रमाणे आम्ही इतकी 10,000 लोक पॉझिटिव्हिटी लोक पण वाढणार होतात आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग परत आम्ही 10-15 केला, तो 1,00,000 पर्यंत तो कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या लोकांना आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करायची गरज होता, पण तितकी फेसिलिटी आमच्याकडे नाहीये. म्हणून आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये एक घ्यायचं म्हणून नंतर निर्णय घेतला. त्याप्रमाणे आम्ही कंटेनमेंट झोनच्या पूर्ण 100% आम्ही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये टेस्टिंग घेतलेले. शहर परिसरात पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तरी देखील स्थानिक रहिवाशांनी जिल्हा प्रशासनानं पुकारलेल्या संचारबंदीला सकारात्मक प्रतिसाद देत घरातच बसणं पसंत केल्यानं संचारबंदी काळात अतिरिक्त अशी दंडात्मक कारवाई झाली नाही. दरम्यान शहरात 10 दिवसांची संचारबंदी यशस्वी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. तर आमच्याकडे म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये 451 वाहनं जप्त केली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार 3,699 वाहनावर कारवाई केली, 2,200 लोकांवर विना मास्क रस्त्याने जात असताना कारवाई करण्यात आलेली आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं की कंटेनमेंट आपल्याकडे 5 किंवा 5 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी रुग्ण आहेत ते सुद्धा तुम्ही बघा की आपले कंटेनमेंट पत्रे लावून चांगले पक्के केलेले असतात, तर बऱ्याच ठिकाणी आपले कंटेनमेंट पाहून इतर ठिकाणीही त्याची कॉपी करण्यात आलेली आहे. असं म्हणजे आम्हाला सांगितलं की तुमचे कंटेनमेंट बघून आम्ही केलं, कारण एंट्री एक्झिट एकच ठेवल्यामुळं लोकांच्या मुवमेंटवर लिमिटेशन आलेली आहे. तर असे आपल्याकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळजवळ 2,200 गुन्हे छोटे मोठे म्हणजे 68 किंवा 188 असे दाखल झालेले आहेत.